पत्रकार दिनानिमित्त लोहारा येथे महाराष्ट्र भूषण कीर्तनकार निवृत्ती महाराज यांचे कीर्तन संपन्न सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त लोहा लोहारा येथील पत्रकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा येथे सुप्रसिद्ध महाराष्ट्र भूषण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कीर्तनाला पंचकृषीतून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त महिलांची महिला पुरुषांची अलोट गर्दी उसळी होती इंदरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून अनेक मुलाचे संदेश दिले त्यात महत्वाचा शाळेतील मुलांना मोबाईल नसावा तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे व्यसनामुळे अनेक तरुण अल्पवयात यमसदनी गेल्याने त्यांची तरुण पत्नी लहान लहान मुलं पोरके होतात आणि म्हातारी आई वडील हे दृश्य बघून उतार वयात सुखात न जगता अत्यंत दुःखमय जीवन जगत असतात म्हणून तरुण मुलांना व्यसनापासून लांब रहा असा मोलाचा संदेश इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून दिला त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी त्यांनी एक संदेश दिला की केमिकल युक्त खाल्ल्याने कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे म्हणून शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीकडे वळा असे मोलाचे सल्ले देत इंदुरेकर महाराज यांनी आपल्या शैलीत कीर्तन करून लाखो भाविकांना तीन तास जागेवर खिळवून ठेवलं विशेष म्हणजे महाराजांच्या कीर्तनाला ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांची उपस्थिती कीर्तन संपेपर्यंत होती तसेच पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर भाऊ सोनार भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष मुकेश भाऊ पाटील शांताराम सोनजी पाटील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ भाऊ खरे खरे पत्रकार चंदू विविध मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टरित्या करून लोहारा पत्रकार मंचने उपस्थित भाविकांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अरविंद मोरे भाऊ चव्हाण प्रवीण देशमुख उज्ज्वल जाधव योगिता ताई आणि चोख बंदोबस्त ठेवला होता एबी न्यूज मराठीसाठी खरे जळगाव पाचोरा